एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिक शहर खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले। सविस्तर वृत्त असे, सिडको येथील कामटवाडे परिसरात दोन मजुरांमधील झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। डोक्यात फरशी टाकून खून करण्यात आला आहे। या घटनेनंतर परिसरासह नाशिक शहरात खळबळ उडाली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अनंत वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आज सायंकाळी 6:30 दरम्यान दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते, तेव्हा इंगळेने आनंद आंबेकरला शिवीगाळ केली। याचा राग आल्याने आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यात फरशी मारली। या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तपासाची सूत्रे फिरवत संशयित आनंद आंबेकरला ताब्यात घेतले। पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आहे। एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।